आजचा दिवस म्हणजे 13 ऑक्टोबर हा दिवस आमच्यासाठी खरंच खूप खास आहे, कारण याच दिवशी म्हणजे 13 ऑक्टोबर 2021 आम्हाला दुसरा मुलगा झाला, त्याचं नाव कृष्णा. आणि त्यामुळे या दिवशी आम्ही काहीतरी खास अनाऊन्स करतोय. सो मुक्ता जेव्हा झाली होती आणि मुक्ताच्या वाढदिवसाला 10 फेब्रुवारीला चिकू पिकूचा जन्म झाला होता आणि तो आम्ही आतापर्यंत 5 वर्ष झालं तो पाळत होतोय, पण आमची पण जर्नी पुढे वाढत गेलेली आहे आणि आता नवीन मुलांसाठी आणि चिकू पिकू सुद्धा मोठं होत चाललंय. सो आजच्या दिवशी आम्ही आता लॉन्च करतोय चिकू पिकू जम्मत गोष्टी. सो चिकू पिकू जम्मत गोष्टी हे ऑडिओ स्टोरीचं ऍप आम्ही घेऊन येतोय, कारण सगळ्यांनाच म्हणजे चिकू पिकूचे जे सबस्क्रायबर आहेत, जी मुलं आहेत, प्रत्येक वेळेला ते सांगतात की ऑडिओ गोष्टी ही त्यांची मोस्ट फेवरेट गोष्ट आहे, कारण झोपताना सतत ते जेवताना. अनेक पालक सुद्धा सांगतात की ऑडिओ गोष्टीमुळे स्क्रीन टाईम कमी झाला. तर चिकू पिकू जम्मत गोष्टी हे ऑडिओ स्टोरीजचं ऍप आम्ही आज कृष्णाच्या वाढदिवसाला लॉन्च करतो. सध्या हे ऍप अँड्रॉइडसाठीच आहे, ऍपलचं आम्ही काही दिवसात करू, पण तुम्ही अँड्रॉइड प्ले स्टोअरवरती जाऊन जर चिकू पिकू सर्च मारला तर तुम्ही डाउनलोड करू शकता आणि हे ऍप वापरायला सुरू करू शकता. सो हे ऍप जे जे सबस्क्रायबर आहेत आमचे ऑलरेडी, तुम्ही फक्त तुमचे लॉग इन डिटेल्स वापरा आणि तुम्ही हे वापरायला सुरू करू शकता. ज्या लोकांना नवीन घ्यायचं आहे आणि फक्त ऑडिओ सुद्धा सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे, त्यासाठी वेबसाईटवर व्यवस्था केलेली आहे. तुम्ही वेबसाईटवर सुद्धा ऑडिओ स्टोरीचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता आणि ऐकू शकता. ऑडिओ गोष्टींच्या ॲपमध्ये फीचर्स वेगवेगळी जी चाइल्ड फ्रेंडली आहेत असं तर आहेच आहे. अंकातल्या सगळ्या गोष्टी, आत्तापर्यंतचे जे जे अंक आहेत त्यातल्या सगळ्या गोष्टी ऑडिओ स्वरूपात आहेत. खास करून मला इथे सांगावंसं वाटेल की गोष्ट समोर ठेवून, त्या गोष्टीचं पान समोर ठेवून ऑडिओ चालू आहे. असं जेव्हा मुलं सतत ऐकतात तेव्हा कुठेतरी हळूहळू मुलं वाचायला सुद्धा सहज लागतात आणि त्याला त्याचा लिटरसीला पण फायदा होतो, हे बऱ्याच पालकांनी हे आम्हाला सांगितलेलं आहे. ह्या ॲपमध्ये नुसत्या अंकातल्या गोष्टी नाहीत तर आम्ही 365 गोष्टीचा खजिना आणलं. सो आपल्या लहानपणीच्या ज्या गोष्टी होत्या, अकबर बिरबल असेल, तेनाली रामन असेल, गणपतीच्या गोष्टी आहेत, बऱ्याच पंचतंत्राच्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आम्ही रिवाईज केलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही आत्ता रामायणसुद्धा लॉन्च केलेलं आहे. लहान मुलांचं रामायणाच्या गोष्टी याच्यामध्ये वेगळ्या स्वरूपात आहेत. अशा 365 वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बऱ्याच नवीन नवीन गोष्टी याच्यामध्ये ॲड करणारच आहोत. त्यामुळे तुम्ही आजच एक्सप्लोर करा, डाउनलोड करा फ्रॉम प्ले स्टोअर.